माझं नाव प्रमोद गोपाळ बळे, माझी पत्नी कविता प्रमोद बळे आणि आमचं बाळ आहे. आज आम्हाला इथे येऊन आम्हाला 25 दिवस झाले. त्याच्या अगोदर आम्ही ज्यावेळेस आमची डिलिव्हरी झालेली माझ्या पत्नीची, तिथे ॲम्ब्युलन्समध्ये झालेली. तर आम्ही त्यावेळेस रविवार होता आणि त्या घाई गडबडीमध्ये काही लक्षात आलं नाही, पण 7व्या महिन्यामध्येच ही डिलिव्हरी झाली. क्रिटिकल कंडिशनमध्ये आम्हाला पुढं हलवलं गेलं. म्हणजे पहिल्यांदा आम्हाला सांगितलं कळव्याला जा, छत्रपती शिवाजी रुग्णालयामध्ये, वाडा रुग्णालयातून. आणि त्याच्यानंतर तिथून आम्ही जेव्हा ॲम्ब्युलन्स केली, तर ॲम्ब्युलन्समध्ये ही डिलिव्हरी झाली. त्यावेळेस आमच्या जोडीला कोणीच नव्हतं, नाही डॉक्टर नव्हते, नर्स नव्हते, फक्त मी, माझी आई, ही आणि हिची आई. आम्ही 4 जण होतो. मनोरपर्यंत पोहोचता तिची डिलिव्हरी झाली ॲम्ब्युलन्समध्येच. तर ते कसं तरी करून आम्ही मनोर हॉस्पिटलला गेलो एका. तिथून आम्हाला सांगितलं की तुम्ही पुढं न्या. पुढं घेतल्यानंतर बाळ खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये होतं, तर ते ऑक्सिजनवरतीच आम्ही कळव्याला नेलं. कळव्याला जेव्हा गेलो आम्ही, तर कळव्यामध्ये नेलं तर तिथे बोलले की इथे तुम्ही बुकिंग केलेली नाही बेडची, आणि बाहेर बाळ जन्माला आलं त्याच्यामध्ये इथं घेतलं जाणार नाही, असे सरळ सरळ आम्हाला तिथे डॉक्टर बोलले. त्यांनी आम्हाला पुढे रेफर केलं की तुम्ही सायनला जा. सायनला गेलो तर तिथे सांगतात की इथे बेड अवेलेबल नाही आहे. त्यांनी केलं आम्हाला केमला जा. केमवाले सांगतात की इथे हे नाही आहे, व्हेंटिलेटर नाही आहे. मग जवळपास 3-3.25 दरम्यानचा जन्म झालेला. तर तिथून आम्ही 9 वाजता 9:30 माझ्या बाळाला शेवटी मी वाडियामध्ये हॉस्पिटलला ॲडमिट केलं, रात्री 9:30. आता एवढ्या रात्री परत त्याला इकडे तिकडे इंडोनेशिया म्हणून शेवटी नायला असतो मी त्याला ॲडमिटच करून घेतलं. आता तेवढी परिस्थिती पण नव्हती, पण त्या परिस्थितीने ॲडमिट केलं. तर जवळपास तिथे 30 ते 35 हजार रुपयाचा खर्च झाला 2-3 दिवसामध्ये. मग आम्ही इकडे विचारलं भगवान महादेव सांबरे या हॉस्पिटलमध्ये, तर त्यांनी सांगितलं की इथे बेड अवेलेबल आहे. आम्ही तिथून डिस्चार्ज घेऊन आम्ही इथे आलो. इथे आल्यानंतर जी कंडिशन होती ती खूपच क्रिटिकल होती. म्हणजे बाळाची म्हणजे एकदमच वाईट अवस्था होती. पण अशा परिस्थितीत पण इथल्या डॉक्टरांनी, इथल्या नर्सेसनी, इथल्या जो स्टाफनी जे आम्हाला धीर दिला, त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला म्हणजे त्यांनी खूप प्रयत्न केले या बाळासाठी, की त्यांनी प्रत्येक गोष्ट करून बघितली आणि त्यांनी सगळ्याच गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये ते रे झालं, पुढं त्यांनी रिकवर सुद्धा केलं. पहिले 15 दिवस इथले तर खूपच याच्यामध्ये होते. डॉक्टर सर, त्याच्यानंतर मॅडम यांनी प्रत्येकाने त्याला सलाईन वगैरे द्यायचा प्रयत्न केला, औषध द्यायचा प्रयत्न केला. पण त्यानंतर तरी सुद्धा ते सलाईन जास्त दिवस राहत नव्हती. 2 दिवसानंतर परत सलाईन आउट द्यायची त्याची, कारण नसा खूप लहान होत्या. अशा परिस्थितीमध्ये इथल्या नर्सनी, इथल्या डॉक्टरांनी नंतर तोंडाने द्यायला सुरुवात केली त्याला औषधं, आणि ते त्यांनी व्यवस्थितपणे त्यांनी ती घेतली. आणि इथल्या स्टाफबद्दल सांगायचं झालं तर खूपच म्हणजे सहकार्य केलं. जे राहण्याची व्यवस्था, त्याच्यानंतर आंघोळीची वगैरे सगळी व्यवस्था केली. त्याच्यानंतर 24 तास या बाळासाठी नर्स होती आतमध्ये. त्यांनी प्रत्येक नर्सेसनी एकदम व्यवस्थित लक्षपूर्वक त्याच्यावरती लक्ष दिलं.